श्री स्वामी समर्थ। निशंक हो, निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे। अतरके अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। आज्ञे विना काळना नेई तयाला, परलोकी हिना भीती तयाला। उगाच भीतो सी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त। कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ। विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीचे या पंच प्राणामृतात। हे तीर्थ घेई आठ वीरे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जया घेई हाती। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, सर्व स्वामी भक्तांचे अर्पणा मात्री चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। www.youtube.com/arpanamatri प्लीज सबस्क्राइब माय चॅनल अँड प्रेस द बेल आयकन टू गेट नोटिफिकेशन्स ऑफ ऑल माय न्यू व्हिडिओ। आजच्या भागाची सुरुवात आपण स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने केलेली आहे। लवकरच स्वामी समर्थांचा प्रगट दिन येत आहे। 3 एप्रिल रोजी म्हणजेच चैत्र द्वितीयेला स्वामी समर्थ प्रगट दिन असतो। त्या अनुषंगाने आज मी तुम्हाला थोडीशी मला माहिती असलेली माहिती देणार आहे। स्वामी समर्थांना प्रत्येक जण आपल्या भक्तिभावाप्रमाणे, आपल्या कुवतीप्रमाणे नैवेद्य दाखवत असतो। त्यांची भक्ती आपापल्या परीने प्रत्येक भक्त करत असतो। स्वामी समर्थांना काही पदार्थ नैवेद्यामध्ये आवर्जून दाखवले जातात। विशेष करून पिवळ्या रंगाची फळे आणि पिवळ्या रंगांचे पदार्थ स्वामी समर्थांना दाखविले जातात। जसे आंबा आहे, केळं आहे, संत्र, मोसंबी ही फळं तर आपण दाखवतोच, पण त्याचप्रमाणे पिवळे गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी, बेसन लाडू हे प्रामुख्याने स्वामी समर्थांना दाखविले जातात। अशाच काही आणखी पदार्थांची यादी मी तुम्हाला आज सांगणार आहे, जे स्वामी समर्थांना नैवेद्यामध्ये दाखविले जातात किंवा त्यांना ते आवडतात असं म्हटलं जातं। आता मला हे कसं कळलं, तर एका सद्गृहस्थांनी स्वामी समर्थांची मला पोथी दिली आणि स्वामी समर्थांचा भक्तिमार्ग मला दाखवला। आणि त्यावेळी त्यांनी मला स्वामी समर्थांना अमुक अमुक नैवेद्याचे पदार्थ नक्की दाखवत जा असे आवर्जून सांगितले। आणि तेच पदार्थ मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे, तुम्हालाही सांगणार आहे। तर आता मी तुम्हाला स्वामी समर्थांना नैवेद्यामध्ये आवडणारे ते सर्व पदार्थ एक एक करून दाखवणार आहे। सर्वात पहिले नैवेद्याची सुरुवात आपण करणार आहोत बासुंदी पुरीने। पुढचा पदार्थ आहे झुणका आणि भाकरी। पुढचा पदार्थ आहे बेसनचे लाडू। स्वामी समर्थांना बेसनचे लाडू खूप आवडतात बरं का। बेसनच्या लाडू नंतर पुढचा पदार्थ आहे पुरणाची पोळी। त्याचबरोबर स्वामी समर्थांना साकोळ्या किंवा कुरडया सुद्धा आवडतात बरं का। तसेच शेवटचा अजून एक पदार्थ, तो म्हणजे चमचमीत अशी कांदा भजी। मला माहित असलेले स्वामी समर्थांना आवडणारे नैवेद्याचे सर्व पदार्थ मी तुम्हाला दाखवलेले आहेत। तुमच्यापैकी बरेच जणांना हे पदार्थ माहितीही असतील, परंतु ज्यांना माहिती नाही त्यांनी ह्या संधीचा अवश्य फायदा घ्या। लवकरच स्वामी समर्थांचा प्रगट दिन येत आहे, तेव्हा स्वामींना अशा पद्धतीने ह्यातले तुम्हाला जमतील तितके पदार्थ करून नक्की त्यांची सेवा करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या।
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे स्वामी समर्थांना आवडणारे नैवेद्याचे पदार्थ दाखविले आहेत ते सर्व एकाच दिवशी करून तुम्ही स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवावा असे मुळीच नाही बरं का। तुम्ही जर गुरुवारी उपवास करत असाल किंवा दर गुरुवारी स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवत असाल किंवा एखाद्या विशिष्ट दिवशी तुम्ही स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवत असाल तर ह्यातला एखादा पदार्थ तुम्ही दर गुरुवारी करून स्वामी समर्थांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता। म्हणजे स्वामी समर्थांची सेवासुद्धा तुमच्या हातून घडेल आणि स्वामी समर्थांना त्यांच्या आवडीचा पदार्थ दाखविल्याचे समाधानसुद्धा तुम्हाला मिळेल। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि त्यामध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला खरंच उपयोगाची वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा, म्हणजे सर्व स्वामी भक्तांना त्याचा उपयोग होईल। असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा मात्री चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना स्वामीमय शुभेच्छा। स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा। बाय फ्रेंड्स, नमस्कार।